कधी कधी माझ्या समोर प्रश्न पडतो की कोकणातला आंबा जास्त गोड आहे की कोकणातले लोक जास्त गोड आहेत. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक जाणते राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या निमित्ताने नररत्नांची खाण असलेल्या कोकण भूमीला आणि त्या कोकण भूमीतल्या सर्व नररत्नांना अभिवादन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले ज्यांची कर्मभूमीच कोकण आहे असे एक कोकणचे सुपुत्र ज्यांना आपल्याला म्हणता येईल असे आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, कोकणचे दुसरे सुपुत्र आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी दीपक केसरकरजी, या आयोजनामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग घेतला, आयोजक असलेले कोकणचे सुपुत्र प्रवीण दरेकरजी, प्रसाद लाडजी, कालिदास कोळंबकरजी, संजय शिरसाटजी, कृपाशंकर सिंहजी, राजन सिंगजी, ज्यांचा आपण सन्मान केला ते रघुजी राजे आंग्रे, श्री परशुरामजी गंगावणे, राजूजी नेवाळकर आणि गेले अनेक वर्ष सातत्याने हा कार्यक्रम जे आयोजित करतात आणि कोकणाचा विषय हा राज्यकर्त्यांच्या मनावर सातत्याने जिवंत ठेवतात ते श्री संजय यादवराव, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज स्वराज्य भूमी कोकण महोत्सव एका अतिशय देखण्या महोत्सवाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलंय आणि कोकणाचं खरं दर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतंय. इथली कला असेल, संस्कृती असेल, वैविध्यपूर्ण अशा प्रथा परंपरा असतील, खाद्य संस्कृती असेल, इथलं नाटक असेल, प्रत्येक गोष्टीतलं जे कोकणचं वेगळेपण आहे आणि जे अतिशय हवाहवासं वाटणार आहे ते या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्यासमोर येत आहे. पण त्याचवेळी या महोत्सवाचा मूळ उद्देश हा कोकणाची समृद्धी, कोकणाचा विकास आणि या विकासाच्या करता जे जे लोक आवश्यक आहे आणि जे जे विचार आवश्यक आहे त्या सगळ्यांचं एकत्रित संमेलन करणं अशा प्रकारच्या मानसिकतेतनं हा तयार झालाय. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो की आपण हा महोत्सव आयोजित करून कोकणाला या ठिकाणी महत्व देत कोकणाच्या विकासाच्या विविध संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. केसरकरजींनी अतिशय चांगल्या शब्दात या ठिकाणी सांगितलं, मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि आमचं युतीचं सरकार होतं त्यावेळी कोकणाकरता खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या.
दुर्दैवाने मधल्या 2.5 वर्षांमध्ये या सगळ्या योजना बंद करण्यात आल्या। आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्यांना सदैव कोकणाने भरभरून दिलं ते राज्याचे नेते असताना सर्वात जास्त अन्याय कोकणावर झाला, यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं। पण आता चिंता करण्याचं कारण नाही आहे, सातत्याने कोकण ज्यांची कर्मभूमी राहिली आहे असे एकनाथरावजी शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना साथ देण्याकरता राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी देखील कोकणाच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे आता कोकणाने चिंता करण्याचं कारण नाही आहे। ज्या ज्या काही अपेक्षा आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, येत्या काळामध्ये सगळ्या जुन्या योजना सुरू करू आणि त्याहीपेक्षा चांगल्या योजना आम्ही तयार करू आणि कोकणाच्या विकासाकरता कोकणातला आमचा काजू उत्पादक असेल, सुपारी उत्पादक असेल, नारळ उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल आणि त्याचसोबत पर्यटनाचं जे काही कार्य हे आपण मागच्या काळात करू शकलो ते आता पुढच्या टप्प्यात नेण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल, हा विश्वास यानिमित्ताने मी आपल्याला देतो। खरं तर ही जी काही कोकणाची संस्कृती आहे, कधी कधी माझ्यासमोर प्रश्न पडतो की कोकणातला आंबा जास्त गोड आहे की कोकणातले लोक जास्त गोड आहेत। कोकणी माणूस हा अतिशय सरळ आहे, तो अतिशय निर्मळ आहे, पण त्याच वेळी एखाद्याशी पंगा घेतला तर घरदार विकून देखील कोट कज्जे करून चार पिढ्या हा पंगा संपवल्याशिवाय तो काही थांबत नाही। त्यामुळे त्याचा चांगुलपणा जो आहे तो चांगुलपणा हा खरे या कोकणी माणसाची शिदोरी आहे। आणि मगाशी जसं सांगितलं की चांगल्याकडे दुर्लक्ष करू नका, आमचा प्रयत्न हा असेल की चांगल्यांना अधिक चांगलं कसं देता येईल। आणि म्हणूनच तुम्ही जो मगाशी केसरकरजी उल्लेख केला, आपण ज्यावेळेस तिथे रिफायनरी आणली होती पहिल्यांदा आपण सांगितलं होतं की ग्रीन रिफायनरी असेल, काय वाटेल ते झालं तरी कोकणामध्ये एकही प्रदूषणकारी उद्योग आम्ही आणणार नाही, ग्रीन रिफायनरी आणि नवीन टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये एमिशन नाही, ज्याच्यामध्ये डिस्चार्ज नाही, आणि त्याही सोबत त्यांच्यावर अट टाकली होती 5000 एकरामध्ये त्यांना फक्त ग्रीनरी तयार करावी लागली, दुसरं काहीच नाही, 5000 एकर ग्रीनरी त्याच कॅम्पसमध्ये तयार करावी लागेल अशा प्रकारची रिफायनरी की ज्याच्यामुळे कोकणातल्या 1 लाख लोकांना थेट रोजगार आणि 5 लाख लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळू शकतो अशा प्रकारची रिफायनरी। काही लोकांनी इतक्या चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं खरं आहे, म्हणाले आंबाच येणार नाही। खरं म्हणजे आज देशातली सगळ्यात महत्वाची रिफायनरी गुजरातमध्ये आहे रिलायन्सची, आणि त्या रिफायनरीच्या परिसरातनं आपल्या कोकणाच्या आंब्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त आंबा एक्सपोर्ट हा त्या रिफायनरीच्या परिसरातनं होतो, जामनगरच्या रिफायनरीच्या परिसरातनं, आणि जगभरात तो जातो। त्यामुळे काही लोकांना कोकणाचा विकास नको आहे, त्यांना कोकण मागास ठेवून लोकांच्या भावना भडकवून मतं घेऊन राजकारण करायचं आहे, आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे, त्यामुळे कोकणामध्ये रिफायनरी हे आम्ही करून दाखवू, कोकणी माणसाच्या हाताला काम देऊन दाखवू, आणि त्याचवेळी कोकणाचं पर्यावरण आहे त्यापेक्षा चांगलं आम्ही करून दाखवू, हा आमच्या सरकारचा या ठिकाणी निर्धार आहे। आज खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण बंदरांचा विकास करू शकतो, मासेमारी बंदरांचा विकास करू शकतो, या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात करायचा निर्णय आपलं सरकार या ठिकाणी निश्चितपणे घेईल। आणि आमचे आगरी कोळी आदिवासी आमचे जे मूळ निवासी आहे यांचं जे काही लाईव्हलीहूड आहे
हे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी संरक्षित राहिलं पाहिजे हा आमच्या सरकारचा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी अजेंडा असेल हे देखील या निमित्ताने सांगतो। आणि या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार हा पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करतो। आपण हा अतिशय सुंदर महोत्सव घेतला त्याबद्दल आपले अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।